सलगरे यांचे रवींद्र मिनी स्टोअर्स आपल्या सेवेत. खास दिवाळी निमित्त सर्व मिनी स्टोअर्स मध्ये 50% डिस्काउंट, भरपूर व्हरायटीची धूम, दैनंदिन व शुभ कार्यासाठी 365 दिवस ऑफर्स व डिस्काउंट. रवींद्र मिनी स्टोअर्सचा माल कोणत्याही शाखेत चेंज करू शकता. तोच दर, 30 सेवा. आजच जवळच्या मिनी स्टोअर्सला भेट द्या. मुक्काम पोस्ट सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. तासगावमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यल्प प्रतिसाद, काही ठिकाणी शाळा सुरू तर काही ठिकाणी बंद. आज दिनांक 23 नोव्हेंबर रोजी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यातील सर्व 9वी ते 12वी पर्यंतच्या शाळा सुरू झाल्या आहेत. तासगावमध्ये देखील महाराष्ट्र रत्न विसपागे विद्यानिकेतन व स्वामी रामानंद भारती विद्यामंदिर या ठिकाणी शाळा सुरू करण्यात आल्या. मात्र तासगावातीलच चंपाबेन वाडीलाल ज्ञानमंदिर येथे शाळेच्या स्थानिक कमिटीने कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन जोपर्यंत पालकांना ठाम विश्वास बसत नाही तोपर्यंत आम्ही मुलांना शाळेत बोलवणार नाही आहोत, असे मुख्याध्यापक वायधंडे सर यांनी सांगितले. तर काही पालक देखील असंच म्हणाले, सरकार शाळा सुरू करायला इतकी घाई का करतंय, आम्हाला अजून तरी वाटत नाही ही सद्यस्थिती मुलांना शाळेत पाठवावी. याच विषयावर अत्यल्प प्रतिसाद सुरू झालेल्या शाळांचे रिपोर्टिंग केले आहे वज्रधारीचे प्रतिनिधी संकेत पाटील यांनी. तब्बल 8 महिन्यानंतर आज शाळा सुरू होत्या तसा शासनाने निर्देश सुद्धा दिलेला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आपण आज तासगावमधल्या विद्यानिकेतन परिषदेत आलो आहोत. विद्यानिकेतन परिषदेचे थोरवत्सर आपल्याबरोबर आहे, त्यांच्याशी आपण विचारणार आहोत. दिवाळीनंतर दुसरी लाट येण्याची शक्यता असताना देखील शासनाने हा निर्णय घेतल्यामुळं संभ्रम अवस्था आहे. त्याच पार्श्वभूमीवर आपण सरांना विचारणार आहोत. सर, आजपासून शाळा सुरू झालेली आहे, शाळेत मुलं किती येईल सुरुवात झालेली आहे आणि आज रिस्पॉन्स कसा आहे? आज जवळजवळ आमच्या विद्यालयामध्ये 15 ज्युनियर कॉलेजला 1152 विद्यार्थी आहेत, त्यामध्ये आज 25% विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे. आता शासन निर्णयानुसार आणि मार्गदर्शनानुसार आजपासून शाळा सुरू करण्यात आलेली आहे. आरोग्य, स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक ज्या उपाययोजना आहे त्या बाबतीमध्ये शासनाने ज्या मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत त्यांचं या ठिकाणी तंतोतंत पालन करण्यात आलेलं आहे. त्यासाठी शाळेमध्ये स्वच्छता व शाळा निर्जंतुकीकरण करण्यात आलेली आहे. त्यासाठी तासगाव नगर परिषदेनं शनिवारी शाळेमध्ये निर्जंतुकीकरण करण्याची मोहीम राबवलेली होती. त्याचबरोबर शाळेने सुद्धा थर्मोमीटर, थर्मल गन अँड पल्स ऑक्सिजन याचीही या ठिकाणी सुविधा शाळेमध्ये आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे. त्याच पद्धतीनं शिक्षकांची कोविड-19 बाबतची जी चाचणी आहे त्यामध्ये अँटीजन टेस्ट जवळजवळ 75 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची करण्यात आलेली आहे. तसेच विद्यार्थ्यांचे आज सकाळी 7:30 ज्युनियर कॉलेजचे वर्ग भरवण्यात आले, त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्यासाठी जे सॅनिटायझर्स आहेत त्याचा उपयोग करण्यात आला. पालकही उपस्थित होते, पालकांच्या बाबतीतसुद्धा या ठिकाणी सॅनिटायझर्स वापरण्यात आले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था या ठिकाणी प्रत्येक वर्गामध्ये एका बेंचवर एकच विद्यार्थी आणि 2 विद्यार्थ्यांमधील अंतर 6 फुटाचं राहील याची दक्षता घेण्यात आलेली आहे, जेणेकरून विद्यार्थ्याची सुरक्षितता आणि विद्यार्थी सुरक्षित त्याच पद्धतीनं त्याचं कुटुंब सुरक्षित कसं राहील आणि समाज सुरक्षित कसा राहील या दृष्टिकोनातून या ठिकाणी अध्यापनाचं कामकाज चालू करण्यात आलेलं आहे. शासनाच्या मार्गदर्शनानुसार जसं ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीचं शिक्षण याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी पालकांचं संमतीपत्र घेण्यात आलेलं आहे की जेणेकरून पालकांच्या संमतीपत्रकामध्ये पालकांनी म्हणजे शाळेत उपस्थित राहण्याच्या बाबतीमध्ये पालकांची लेखी संमती आहे, त्या लेखी संमतीमध्ये पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवत असताना मास्कचा वापर करणे, त्याचबरोबर
विद्यार्थ्यांच्या मध्ये सोशल डिस्टन्स याची खबरदारी घेणं, त्याच पद्धतीने विद्यालयामध्ये पालकांच्या मार्फत विद्यार्थ्यांना पोहोचवणं किंवा इथून घेऊन जाणं, सोशल डिस्टन्स किंवा आरोग्याच्या सुरक्षेच्या विषयी मग साबणाने हात धुणे असेल या बाबतीमध्ये पालकांच्या मध्ये जागृती निर्माण करणं, आणि पालकांनी विद्यार्थ्याच्या बाबतीमध्ये सुद्धा काळजी घेणं, कारण COVID-19 संदर्भामध्ये हा विषाणू संसर्गजन्य असल्यामुळं याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे आणि दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याकारणानं सर्वांनी याची काळजी घेणं गरजेचं आहे. हा जागतिक महामारीचा रोग असल्यामुळं सर्वांनी या ठिकाणी काळजी घ्यावी, आणि जरी 8 महिने शाळा बंद असली तरी या शैक्षणिक वर्ष 15 जून 2020 चालू झालेला आहे. या शैक्षणिक वर्षामध्ये शासनानं शाळा बंद पण शिक्षण चालू हे धोरण अवलंबलेलं होतं, आणि त्या पद्धतीनं ऑनलाईनच्या माध्यमातून मग इजी टेस्ट असेल किंवा बाकीचं जे काय यूट्यूब असेल, गुगल मॅट असेल, या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण आमच्या विद्यालयाच्या माध्यमातून आम्ही जून महिन्यापासून चालू केलेलंच आहे. परंतु प्रत्यक्ष वर्गामध्ये आजपासून विद्यार्थी आलेले आहेत आणि खरोखरच अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. अगदी आमच्या विद्यार्थी पाहिल्यानंतर आमच्या मैदानावर किंवा विद्यालयामध्ये विद्यार्थी पाहिल्यानंतर आम्हाला फार मोठा आनंद झालेला आहे, कारण विद्यार्थ्याशिवाय शाळा ही कल्पना अगदी सहन न होण्यासारखी आहे. विद्यार्थी पाहिल्यानंतर खरोखरच आम्हाला आनंद झालेला आहे. एकाने वर्गामध्ये अध्यापन करत असताना तो एक वेगळा आनंद असतो, परंतु या जागतिक महामारीमुळं मात्र महत्त्वाची जीवित आहे, आणि विद्यार्थ्यांच्या जीविताच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून, आमच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या जीविताच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आम्ही योग्य ती खबरदारी घेऊन हे जे काही शासनानं ज्या पद्धतीनं आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे, ज्या पद्धतीने शासनाच्या सूचना आलेल्या आहेत, त्या पद्धतीनं या ठिकाणी आमची शाळा व्यवस्थापन समिती, आमची जीवन विकास संस्था, त्यांचे पदाधिकारी या सर्वांच्या माध्यमातून, सर्वांच्या सहकार्यातून या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त या ठिकाणी अध्ययन अध्यापन जसं योग्य पद्धतीनं होईल, आणि हे शैक्षणिक बाबतीमध्ये विद्यार्थी या ठिकाणी समाधानी राहील असे या ठिकाणी आम्ही प्रयत्न करीत आहोत. शिक्षक वर्ग हा पूर्णपणे आहे का निम्म्यावर आलेला आहे? शिक्षक वर्ग तुमच्या डेली बेसिसवर असतो तो 50% आल्याने सांगितलेलं आहे का रेग्युलर पूर्ण आहे असं सगळं येतोय? नाही, 50% उपस्थिती सांगितलेलं आहे, परंतु आज आम्ही 100% उपस्थिती बोलवलेली आहे आणि आज 100% उपस्थिती आहे. इयत्ता 9वी ते 12वीचा पहिला दिवस, आणि हे सुरू करत असताना शासनानं दिलेल्या सर्व अटी नियम, संस्थेने दिलेल्या सर्व अटी नियम सांभाळून त्यानंतर शनिवारी राष्ट्रीय शालेय व्यवस्थापन विकास समितीची मीटिंग घेऊन त्यांनी दिलेल्या मार्गदर्शन सूचनांनुसार आज आम्ही शाळा सुरू केली. आज शाळा सुरू करत असताना कॉलेजमध्ये विद्यार्थी संख्या अत्यल्प होती, कारण माझ्या असणाऱ्या शाळेमध्ये स्थानिक विद्यार्थ्यांच्यापेक्षा 3 तालुक्यातून विद्यार्थी येतात. पलूस तालुका, मिरज तालुका आणि त्यानंतर तासगाव तालुका या शाखेमध्ये, या शाळेमध्ये 58 गावचे ग्रामीण भागातील विद्यार्थी येतात. ग्रामीण भागातील अजून STची सेवा व्यवस्थित नसल्यामुळे या ठिकाणी विद्यार्थी संख्या अत्यल्प होती. 9वी 10वीचे वर्ग आज सुरू झाले नाहीत, कारण माझ्या श्री स्वामी रामानंद भारती विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज या शाळेमध्ये SSC बोर्डाची परीक्षा सुरू असल्यामुळं 9वी 10वीचे वर्ग बोलवले नाहीत, त्यामुळे 9वी 10वीचे विद्यार्थी किती आले हे सांगता येत नाही. त्यानंतर आम्ही असलेले सर्व सकाळचे कॉलेजचे प्राध्यापक आणि आत्ता असणारे माध्यमिकचे सर्व विद्यार्थी, सॉरी शिक्षक बंधू भगिनी आणि शिक्षक कर्मचारी बंधू भगिनी या सर्वांची कोविड टेस्ट घेतलेलीची खात्री करून त्यानंतरच त्यांना मास्टरला सही दिली आहे. त्यामुळं 100% उपस्थित असणारे कॉलेजचे प्राध्यापक, शिक्षक कर्मचारी आणि माध्यमिकचे असणारे सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि शिक्षक कर्मचारी यांची कोविडची टेस्ट घेतलेली आहे. काही जणांची टेस्ट RT-PCR नसून कोविडची जी प्राथमिक टेस्ट आहे त्यांनी टेस्ट दिली आहे, आणि उद्या आणि परवा दिवशी सर्व आपल्या असणाऱ्या शाखेमध्ये RT-PCR सुद्धा टेस्टचे प्रमाणपत्र या ठिकाणी हजर करत आहेत. पण आज सर्वांची
टेस्ट आणि प्रमाणपत्र घेतलेल्याचं प्रमाणपत्र घेऊनच आम्ही मास्टरला सही दिली आहे. या ठिकाणी शाळा सुरू करत असताना पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद होता. आज प्रत्येक विद्यार्थ्याकडं स्वतःची छोटीशी सॅनिटायझर बाटली होती, त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याकडे मास्क होता आणि त्यानंतर या शाळेनेसुद्धा संपूर्ण खबरदारी घेतली आहे की पंपाच्या आधारे 2 पंप आहेत आपल्याकडे, 10 शिक्षित कर्मचारी आहेत, 10 कर्मचाऱ्यांच्या आधारे शुक्रवार शनिवारीच आम्ही संपूर्ण या शाखेची पहिल्यांदा शाळेची परिसर धुवून घेतला, सर्व वर्गखोल्या धुवून घेतल्या, सर्व सॅनिटायझर केलं. आणि सॅनिटायझर करत असताना मला या ठिकाणी 2 वेळा सॅनिटायझर करावं लागतं, कारण सकाळी माध्यमिक ज्युनियर कॉलेज असतं आणि संध्याकाळी दुपारच्या सत्रामध्ये माध्यमिक असतं, त्यामुळे 2 वेळा सॅनिटाईज करण्याचं नियोजन संपूर्ण वेळापत्रक केलं आहे. शासन निर्णयानुसार या ठिकाणी काही कमिटी करी सांगितल्या, त्या आमच्या शाळेमध्ये आणि ज्युनियर कॉलेजचे मी 7 कमिट्या तयार केल्या आहेत की जेणेकरून मुलामुलींच्या प्रसादनगृह स्वच्छ आहे का आणि त्या ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठीसुद्धा आमच्या काही गुरुदेव कार्यकर्ते शिक्षक बंधू भगिनींची नेमणूक केली आहे. आणि त्या पद्धतीनं या ठिकाणी कामकाज करत असताना गेटवरचे शिक्षक आणि शिपाई वेगळे, 2 गेट आहेत, खालचे गट वरचे म्हणजे पूर्वेकडील गेट आणि पश्चिमेकडील गेट, या ठिकाणी या शिक्षकांची आणि शिक्षक कर्मचाऱ्याची नेमणूक केली आहे. त्यानंतर पाण्याची टाकी, स्वच्छतागृह, ग्राउंड आणि व्हरांडे या ठिकाणीसुद्धा शिक्षकांची नेमणूक त्या पद्धती वेळापत्रक पण केली आहे आणि त्या ठिकाणी आम्ही त्या शिक्षकांच्या सह्या घेऊन वेळापत्रक दिलेलं आहे. पालकांशी याबाबत काय बोलणं झालं आहे का? हां, पालकांशी बोलणं झालं. पालकाशी बोललं बोलत असताना परगावचे पालक म्हणाले की आमचे विद्यार्थी आम्ही आता कसे पाठवायचे, त्यांना मी सांगितलं ज्याला माझा इथं वर्ग सुरू होईल त्याला लाईव्ह झूमवर आणि गुगल मीटवर तुमच्या विद्यार्थ्याला तुमच्या पालकाला दिसेल अशा प्रकारची सोय केली आहे आणि त्याचं वेळापत्रक आम्ही दिलेलं आहे. जर एखादा विद्यार्थी आला नाही, परगावचा असेल, पालक पाठवत नसतील, तरीसुद्धा माझ्या शाळेनं आम्ही या ठिकाणी वेळापत्रक तयार केलं आणि त्या ठिकाणी जो ज्याला प्राध्यापक किंवा शिक्षक वर्गात शिकवायला जातील त्यावेळी माझा असणारा एक शिक्षक सहकारी शिक्षक त्या ठिकाणी तो व्हिडिओ मोबाईलमध्ये व्हिडिओद्वारे किंवा गुगल मीटद्वारे आणि झूम ॲपद्वारे त्या विद्यार्थ्याला घर बसल्या आम्ही शिक्षण देत आहोत. आज 23 तारीख महाशासनाच्या नियमाप्रमाणे आज या ठिकाणी आपली शाळा, आमचं ज्युनियर कॉलेज चालू झालेलं आहे. 22 मार्च नंतर जो लॉकडाऊन झाला त्याच्यानंतर आज आमचं ज्युनियर कॉलेज चालू होते. तर आज ज्युनियर कॉलेज चालू झाल्यानंतर या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या ही फारशी नव्हती, कारण कोविडच्या प्रादुर्भावामुळं विद्यार्थीही कमी आले होते. मी ज्या वर्गामध्ये शिकवायला गेलो, सायन्स बी डिव्हिजनच्या वर्गामध्ये गेलो असताना असं दिसून आलं की 20-21 विद्यार्थी तिथं उपस्थित होते. 80 पट असताना 20 विद्यार्थी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. दुसरी गोष्ट, वर्ग शाळा चालू होण्याच्या अगोदर मुख्याध्यापकांनी आणि आमच्या प्राचार्यांनी सर्वांना कंपल्सरी अँटीजेन टेस्ट घ्यायला सांगितली, कोविडची टेस्ट घ्यायला सांगितली होती. आम्ही सर्वांनी कोविडची टेस्ट घेतली, त्याचा रिपोर्ट जो आहे तो आम्ही प्रशासनाला दिलेला आहे आणि त्या पद्धतीनं आज या ठिकाणी हजर झालेला आहे. शाळा चालू व्हायच्या, कॉलेज चालू व्हायच्या अगोदर प्रशासनानं पूर्ण शाळा ही सॅनिटाईज करून घेतली होती. वर्गामधले बेंच सगळे सॅनिटाईज करून घेतले होते. वर्गामध्ये कॉलेजच्या प्रिमायसेसमध्ये येत असताना मुलांना त्यांचं थर्मामीटरमधून त्यांचं टेम्परेचर काउंट केला, त्याच पद्धतीनं त्यांना तिथं गेटवरही सॅनिटाईज करून घेतलं आणि मग वर्गामध्ये प्रवेश दिला. वर्गामध्ये प्रवेश दिल्यानंतर प्रत्येक बेंचवरती 1 विद्यार्थी अशा पद्धतीनं सिटिंग अरेंजमेंट केली होती. आमच्याकडं सायन्स विभागाचे 6 वर्ग आहेत, त्यामुळं प्रत्येक वर्गामध्ये प्रत्येक बेंचवर 1 विद्यार्थी बसेल अशी आमची सिटिंग अरेंजमेंट आहे. आणि विद्यार्थ्यांच्यामध्ये एक नवीन जे 11वीला प्रवेश घेतलेले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये एक आनंदाचं वातावरण होतं, पण हा आनंद ते साजरा करू शकत नव्हते, कारण ही परिस्थिती अतिशय भयानक आहे. पालकांशी बोललो, पालक ज्या वेळेला प्रिमायसिसमध्ये आले त्यावेळेला पालकांच्यामध्ये असं वातावरण होतं की थोडंसं भीतीचं वातावरण होतं. मुलं कशा पद्धतीनं ट्रीट करतायत, मुलं कशा पद्धतीनं वागतायत हे थोडंसं विषय महत्त्वाचा असल्यामुळं पालकही थोडं चिंतेच्या वातावरणामध्ये होते. आणि दुसरी गोष्ट, काही पालकांनी
अजून बसेस चालू नसल्यामुळं काही पालक हे विद्यार्थ्यांना स्वतः घेऊन मधूनच विद्यार्थ्यांना घेऊन गेलेले आहेत. संमतीपत्र सर्वांनी आणलं होतं, सर्व विद्यार्थ्यांनी जे उपस्थित होते त्यांनी तर संमतीपत्र हे घेऊन आलेलेच होते, पण उद्याच्याला ही संख्या किंचित वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही असं मला वाटतं. हा, मी क्रीडा शिक्षक शाजी खरमाटे, विद्यानिकेतन, तासगाव. आजपासून लॉकडाऊन नंतर पहिल्यांदाच शाळा चालू झालेली आहे. या शाळेमध्ये सकाळी ज्युनियर कॉलेज 7:30 भरलेलं होतं. विद्यार्थ्यांचा अतिशय अल्प प्रतिसाद या ठिकाणी होता. सुरुवातीला गेटवरून येताना मुलांना आम्ही सॅनिटायझर करूनच आत सोडलं होतं, तरीसुद्धा मुलं एकत्र बसण्याचा प्रयत्न करत होती, भेटत होती एकमेकाला. आधी सोशल डिस्टन्सिंगचं अंतर ठेवून मुलांची ग्राउंडवरतीच बऱ्यापैकी एक अर्धा तास त्यांना माहिती दिली कोरोनाच्या संदर्भातली, आणि नंतर 8:00 आम्ही मुलांना वर्गामध्ये घेतलं. मुलांचा अतिशय अल्प प्रतिसाद असल्यामुळं आता दुपारी माध्यमिक विभाग 11:30 चालू होणार आहे. अजूनपर्यंत काही 4-2 मुलंच फक्त या ठिकाणी दिसत आहेत. ठीक आहे, संमतीपत्र सगळ्याला आवश्यक होतं. संमतीपत्र सगळ्यांना आवश्यक आहे. आज संमतीपत्र जेवढी मुलं आली होती त्यांच्याकडून आम्ही भरून घेतलेलं आहे. काही पालक आले होते, प्रत्यक्षात पालकांच्याही त्यावरती सह्या घेतलेल्या आहेत. पालकांशी काय तुम्ही बोलला का याबद्दल? पालकांशी चर्चा झाली, पण पालकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण जास्त आहे. बरेच पालक पहिला तास झाल्यानंतर मुलांना घेऊन गेले. सकाळच्या सत्रातली जी मुलं होती, मुली, त्यांना परगावचे पालक होते, जे वातावरण जरा भीतीचं सावट आहे पालकांच्या मनामध्ये आणि मुलांच्या मनामध्ये. पहिला तास झाल्यानंतर मुलांना बोलवून घेऊन पालक घेऊन गेले घरी. त्यांना शाळेत बसण्याची व्यवस्था कशी केली होती? शाळेमध्ये बसण्याची व्यवस्था एकाएक बेंच अशी रचना केली होती. एका बेंचवर एकच विद्यार्थी आणि संख्या कमी असल्यामुळं 20 ते 25 मुलंच एका वर्गामध्ये असल्यामुळं बेंचची संख्या तशी जास्त आहे, 30 ते 35 संख्या आहे. एका बेंचवर एक मुलगा बसवून सकाळचे 3 ते 3 तास झाले आमचे, सकाळी 3 ते 4 तास झाले. आपल्याबरोबर काही विद्यार्थी सुद्धा आहेत, 11:00 वेळ झालेला आहे, विद्यार्थी यायला सुरुवात झालेली आहेत. काही मला सांगा, 8 महिन्यानंतर आज पहिल्यांदा शाळा सुरू होते, काय प्रतिक्रिया आहे तुमची? छान वाटते शाळेत. ऑनलाईन शिक्षणापेक्षा दररोज शाळेत येऊन शिकणं बरं वाटतं का ऑनलाईन शिक्षण? दररोज शाळेत येऊन शिकणं. 8 महिन्या पिरियडमध्ये शाळेत न गेल्यामुळे काय वेगळं असं वाटलं का? वेगळं असं म्हणजे खूप दिवस घरात बसून कंटाळा आलेला छान असल्यामुळे. त्यामुळे शाळा रेग्युलर शाळा बरी वाटते ऑनलाईनपेक्षा. नमस्कार, माझं नाव वेश प्रसन्न शेटे. मला पहिल्यांदा शाळेत आल्यानंतर फ्रेश वाटलं, कारण का ऑनलाईन क्लासमध्ये मला एवढं बरं नाही वाटलं, कारण का इतर रिअलमध्ये घेतल्यानंतर चांगलं वाटलं. ऑनलाईनपेक्षा रेग्युलर क्लास चांगला वाटलं. खरं म्हणजे शासनानं आज चालू करायचा निर्णयही केला आहे, पण हे थांबलं पाहिजे. अजून कसं आहे, दुसरी लाट ही आता भयानक दिसते, दिल्लीमध्ये तर सुद्धा जोरदार आहे, त्यामुळं कारण शासनाचा हे निर्णय थोडासा चुकीचा आहे. कारण कसं आहे, थोडंसं थांबून का नाही, प्रत्येक पालकाची थोडीशी का नाही अजून सुद्धा म्हणजे का नाही भीती मनात भीतीच आहे, त्यामुळं थोडंसं थांबून पुन्हा एक का नाही महिनाभर किंवा एक अर्धा दिवस तर थांबून का नाही हे केलं पाहिजे. ऑनलाईन प्रशिक्षण जे हा ऑनलाईन चांगला आहे ते तोपर्यंत शाळेत आणणं चुकीचं आहे. संकेत पाटील, वजरधार न्यूज, तासगाव. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत.